तर मुंबईतल्या रुग्णालयांमध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न उपस्थित होतोय। या संदर्भातली आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। मुंबईच्या राजावाडी रुग्णालयातून एका कोरोना रुग्णाचा मृतदेह गायब झाल्याचा दावा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलाय। देवनार पोलीस स्टेशन परिसरामध्ये 3 जूनला चाकू हल्ल्यामध्ये या व्यक्तीचा मृत्यू झाला। शवविच्छेदनासाठी मृतदेह राजावाडी रुग्णालयात आणण्यात आला आणि शवविच्छेदनाआधी मृतदेहाची कोरोना चाचणी करण्यात आली, तर रिपोर्ट येईपर्यंत मृतदेह शवागृहात ठेवण्यात आला आणि काल मृतदेहाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला, मात्र त्यानंतर मृतदेहच गायब झालाय। मुंबईतल्या रुग्णालयातून डझनभर मृतदेह गायब झाल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। एकीकडे एक रुग्ण तिथून गायब झाला होता रुग्णालयातून आणि त्यांचा सकाळी मृत्यू झाला, बेपत्ता होता। दरम्यान किरीट सोमय्यांनी आता हा गंभीर आरोप केलेला आहे। किरीट सोमय्या नेमकं काय म्हणाले पाहूया। गेल्या आठवड्यात केईएम हॉस्पिटलमधून कोविड डेड बॉडी गायब झालं होतं। या आठवड्यात घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटलमधून काल असंच एक मृतदेह गायब झाला आहे। 3 जूनला तो मृतदेह मॉर्ग मध्ये ठेवण्यात आला। काल रात्री कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तो मृतदेह शोधायचा प्रयत्न झाला, अजूनपर्यंत मृतदेह सापडत नाही। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। कोरोनाची लागण झाल्यानं मीरा भाईंदर मधील शिवसेना नगरसेवकाचा मृत्यू झालाय। ठाण्याच्या वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय। आठवड्याभरापूर्वी नगरसेवकासह आई, बायको आणि भाऊ यांना देखील कोरोनाची लागण झाली होती, यामुळे त्यांना वेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं। तर यामध्ये त्यांच्या बायकोला डिस्चार्ज देण्यात आलाय, तर भाऊ आणि आई हे अद्यापही वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत। दरम्यान मृत नगरसेवक मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये 2 टर्म नगरसेवक होते, तर याआधी त्यांनी स्थायी समितीचं अध्यक्षपद भूषवलं होतं आणि सध्या ते महानगरपालिका शिवसेनेचे गटनेते म्हणून काम पाहत होते। तर आमदार प्रताप सरनाईक यांची अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती। यानंतर कोरोना उपचारांविषयीची महत्त्वाची बातमी आहे। ब्रेकिंग न्यूज समोर येते। कोरोना विरोधात आता आयुर्वेदिक, युनानी आणि होमिओपॅथी उपचाराला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे। आयुष मंत्रालयाच्या जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य सरकारनं ही मंजुरी दिली आहे। या मंजुरीनंतर टास्क फोर्स ऑन आयुष फॉर कोविड-19 स्थापना करण्यात आली आहे आणि या समितीनं केलेल्या मार्गदर्शक सूचनांना राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे। या मार्गदर्शक तत्वानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करणे, वारंवार साबणानं हात 20 सेकंदांपर्यंत धुणं, ज्या व्यक्ती आजारी आहेत किंवा ज्यांना सर्दी खोकला आहे त्यांच्याशी संपर्क टाळावा, अशा सूचनांचा समावेश आहे। तर या मार्गदर्शक तत्वांना मंजुरी मिळाल्यामुळे आता कोरोनाच्या रुग्णांवर आयुर्वेदिक, युनानी आणि होमिओपॅथिक या पद्धतीनं उपचार करता येणार आहेत। पुढची बातमी यवतमाळमधून। यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव इथल्या क्वारंटाईन सेंटरमधील कोरोना संशयितांच्या डान्सचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे। या रुग्णांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर संबंधितांनी थेट क्वारंटाईन सेंटरमध्येच झिंगाट गाण्यावर फेर धरलाय। तर या प्रकारानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना धारेवर धरत असा डान्स करण्यास मनाई केली। महागावमधल्या एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यानं 52 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं।